पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात कोल्ह्याचा मुक्त संचार होत असून त्याने आतापर्यंत 8 ते 10 जणांना जखमी केल्याची घटना घडली असून यामध्ये लहान मुलीचाही समावेश आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मोसारा, मानघर, कुंडेवाहळ व पनवेल परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये कोल्ह्याचा मुक्त वावर होत आहे. जखमींनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली आहे. दरम्यान काही जागरूक ग्रामस्थांनी या बाबतची माहिती वनविभाग व संबंधित पोलीस ठाण्याला दिली आहे. हा एकच कोल्हा सर्वत्र फिरत आहे की कोल्ह्याची टोळी फिरते हा प्रश्न मार्गी लावण्याचे वन खात्यासमोर सध्या आव्हान आहे. तरी नागरिकांनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. आपल्याकडे 7 पेशंट आलेले आहेत. त्यातले 3 मानघरचे आहेत, 1 मोसारा, 2 बंगारपाडा आणि 1 कुंदेवालचे. साधारण 2:30 दरम्यान पहिला पेशंट आला आपल्याकडे आणि त्याच्यापुढे 1 तासाभरात पुढचे 7 पेशंट आलेले आहेत. त्यापैकी 5 महिला आहेत आणि 2 पुरुष आहेत. आपण उपचार सर्वांना सुरू केलेले आहेत आणि सगळ्यांना ॲडमिट करून घेतलेलं आहे. आपण साधारण 1-24 तास तरी ऑब्झर्वेशनसाठी त्यांना ठेवणार आहोत. आणि सध्या स्थितीला सर्व पेशंट स्टेबल आहेत. तसा काही जखमी व्यतिरिक्त दुसरा काही त्रास सध्या तरी नाही आहे आणि आपण त्यामुळे भविष्यात काय त्रास होतोय का ते ऑब्झर्वेशनसाठी आपण 24 तास त्यांना ठेवणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.